आता आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर जो आहे, इंग्रजी ग्रामरमधला एक्सक्लेमेटरी अँड असरेटिव सेंटेन्स कसे बनवायचे हा प्रश्न आपल्याला आता 10वीला बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा या प्रकारच्या टॉपिकवरती या टॉपिकवरती आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत आतापर्यंत, किंवा ग्रामरचे सेंटेन्स बनवायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी पहा, आपल्याकडे एक मेक इट एक्सक्लेमेटरी, कशाप्रकारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचे तर नियम आहेत काही. पहिला नियम आहे उद्गारवाचक वाक्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉटने जर होत असते, म्हणजे हॉटने होत असते कधीसुद्धा, कुठलंही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे ते बनवत असताना सुरुवातीला हाऊ लिहिणं गरजेचं आहे किंवा व्हॉट लिहिणं गरजेचं आहे. ओके, आता विधानार्थी वाक्य, वाक्याचे उद्गारार्थी वाक्य करताना एखादं जर विधानार्थी वाक्य दिलं आहे त्याचा जर उद्गारार्थी करायचा असेल तर वाक्यामध्ये व्हेरी असेल तर हाऊ वापरायचा, आणि अ व्हेरी असेल तर व्हॉट अचा वापर आपल्याला करायचा आहे. ओके, किंवा व्हेरी नसेल नुसतंच विशेषण असेल तर हाऊ वापरायचा, किंवा अ व्हेरी नसेल नुसतंच अ असेल विशेषणाच्या अगोदर तर व्हॉट अ वापरायचा. बघा उदाहरण बघूयात आपण काही. आता इथं बघा एक रचना आहे, पहिलं हाऊ किंवा व्हॉट लिहिणे, नंतर हाऊ किंवा व्हॉट अ लिहिणे, नंतर ॲडजेक्टिव्ह लिहायचं, नंतर यस म्हणजे जो कर्ता आहे तो लिहायचा, आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब लिहायचं, आणि मग शेवटी उद्गारवाचक चिन्ह. बघूयात आपण, एक उदाहरण आहे आपल्याकडं, यू आर मॅड, यू आर मॅड. आता यू आर मॅड म्हणजे यू आर व्हेरी मॅड तर नाही आहे, आणि अ व्हेरीसुद्धा नाही आहे, तर मग काय करायचं, व्हॉट वापरायचा का हाऊ वापरायचा? तर विशेषणाच्या अगोदर जो मॅड आहे बरोबर ना, जो मॅडच्या अगोदर अ वापरला आहे का, नाही अ. ओके, मग अ नाही तर व्हॉट घ्यायचं नाही. ओके, म्हणजे मग हाऊने सुरुवात करायची. मग पहिलं व्हॉट आणि हाऊमधला हाऊ घेतला, नंतर ॲडजेक्टिव्ह कोण येतं, मॅड आहे, मग हाऊ मॅड, येस म्हणजे करता कोण आहे, यू, मग हेल्पिंग वर्क कोण आहे, आर आहे, आणि नंतर हे आपल्याकडं उद्गारवाचक चिन्ह. बघा उत्तर काय लिहिते, आन्सर, पहिला हाऊ आला इथला, नंतर आपल्याकडे काय आलं, ॲडजेक्टिव्ह आलं मॅड, हे मॅड ॲडजेक्टिव्ह लिहिलं, नंतर येस करता कोण आहे, यू आहे म्हणून इथं यू लिहिला, आणि नंतर मग हेल्पिंग वर्क काय, आर आहे म्हणून आर लिहिला, आणि मग इथं उद्गारवाचक चिन्ह. ओके, आणखी एक एक्झाम्पल बघू आपण, करेज इज अ वंडरफुल थिंग्स. आता इथं इज अ व्हेरी पण नाही आहे, इथं व्हेरी नाही आहे, मग अ आहे म्हणून आपण काय करणार, इथं व्हॉटने सुरुवात करणार. ओके, मग इथं सुरुवात होईल व्हॉट अ, नंतर ॲडजेक्टिव्ह काय, करेज इज वंडरफुल आहे, वंडरफुल, मग व्हॉट अ वंडरफुल, एस म्हणजे करता काय, करेज आहे, हेल्पिंग वर्क काय, इज आहे. ओके, आता इथे वंडरफुल थिंग येऊ शकतं सुरुवातीला. बघा व्हॉट अ वंडरफुल सोबत थिंग्स पण घ्यायचं. ओके, म्हणजे वाचायला बरं पडेल, आणि नंतर करेज, एस म्हणजे करेज आहे, आणि हेल्पिंग वर्ब शेवटी आलंच पाहिजे, इज, आणि त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरीचं जे चिन्ह आहे ते. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो की मेक इट एक्सक्लेमेटरी करू शकतो. आता मेक इज एक्सक्लेमेटरी नंतर मेक इट असरेटिव्ह हा सुद्धा आपल्याला येतो प्रश्न. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिलं जातं आणि त्याचं असरेटिव्ह करायला सांगितलं जातं, तर कसं करायचं, तर नियम तेच आहेत, विधानार्थी वाक्याची सुरुवात कर्त्याने होते कधीसुद्धा, करता पाहिजे आपल्याला. आणि आता उद्गारार्थी वाक्याचा जर विधानार्थी करायचा असेल तर हाऊ असेल तर व्हेरी वापरायचा, आणि व्हॉट असेल तर अ व्हेरी वापरायचा. ओके, बघा एकदम सिंपल आहे ती रचना काय, पहिला करता, मग हेल्पिंग व्हर्ब, नंतर व्हेरी किंवा अ व्हेरी, मग आपलं ॲडजेक्टिव्ह आलं, आणि नंतर मग इतर वाक्य काय असेल ते. बघा उदाहरण, हाऊ बोरिंग यू आर, किती बोरिंग आहे तू, हाऊ बोरिंग. आता करता कोण आहे बाबा, यू आहे, मग पहिला येणार यू, नंतर हेल्पिंग वर्क कोण आहे, आर, नंतर व्हेरी, हाऊ आहे तर व्हेरी वापरायचा, व्हेरी, आणि नंतर काय बाबा, पुढे बोर आहे म्हणून बोरिंग. ओके, यस, जो आपला ॲडजेक्टिव्ह येते. बघा पहिला काय करता, यू आला, नंतर हेल्पिंग वर्क आर आलं. ओके, आता इथे हाऊ आहे म्हणून आपण व्हेरी लिहिलं, व्हेरी आणि अव्हेरीमधलं व्हेरी लिहिलं, आणि नंतर मग आपलं ॲडजेक्टिव्ह आहे बोरिंग, आणि पुढे काहीच नाही आहे. ओके, यानंतर आणखी एक सेंटेन्स घेऊ, व्हॉट अ ग्रँड हॉटेल इट इज, बरोबर, व्हॉट आहे म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे, अ व्हेरी घ्यायचं आहे. ठीक आहे, पहिली कर्त्याने सुरुवात तरी आपण करूयात, करता कोण इथं, व्हॉट अ ग्रँड हॉटेल इट इज, इट करता आहे बरं ना, इट करता आहे म्हणून पहिला इट येणार, हेल्पिंग वर्क इज लिहिलं, इट नंतर हेल्पिंग वर्क इज लिहिलं, त्याच्यानंतर व्हेरी का अ व्हेरी, तर अ व्हेरी लिहिलं, कारण व्हॉट आहे, व्हॉट असल्यामुळं व्हॉट अ असेल तर आपण अ व्हेरी लिहितो, म्हणून इथे लिहिलं अ व्हेरी. आणि नंतर मग आपलं जो ॲडजेक्टिव्ह ग्रँड हॉटेल, ॲडजेक्टिव्ह काय बाबा, ते हॉटेल कसं आहे, तर ग्रँड हॉटेल आहे म्हणून इथं ग्रँड हॉटेल. तर अशा प्रकारे आपण असरेटिव्ह वाक्य करू शकतो एक्सक्लेमेटरी वाक्यांचे. हे पहा, हे दोन प्रश्न खूप महत्त्वाचे आहे
अफर्मे असरेटिवचं एक्सक्लॅमेटरी किंवा एक्सक्लॅमेटरीचं असरेटिव ते कसं करायचं ते आपण पाहिलं आहे. ओके, धन्यवाद.